तुम्ही आतापर्यंत काळे, पांढरे, चॉकलेटी, सोनेरी रंग असलेले कुत्रे पाहिले असतील, पण निळ्या रंगाचा श्वान कधी पाहिलाय का? पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक परिसरात तुम्हाला हे श्वान पाहायला मिळतील. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणामुळे हे श्वान रंगीत झाले असल्याचा दावा करण्यात येतो आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक केमिकल कंपन्या आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं आणि याचा त्रास सामान्य नागरिक तसंच इथल्या कामगारांना होत असतो. आता श्वानांना देखील इथल्या कंपन्यांमुळे अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं आहे. या ठिकाणी अनेक ऑर्गॅनिक कलर बनवणाऱ्या देखील कंपन्या आहेत. या कंपनीच्या परिसरात वावर करणाऱ्या श्वानांना इथे बनणारा कलर त्यांच्या शरीराला लागून या श्वानांचा रंगच निळा झाला आहे. प्राणीमित्रांनी देखील ही गंभीर बाब असून या श्वानांवर लवकरात लवकर योग्य उपचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्राण्यांना तिथून त्या जागेवरून हलवलं पाहिजे आणि तिथून त्यांना योग्य ते उपचार केले पाहिजे. त्यांना तिथून अजून एक लीड पॉइझनिंगसाठी ट्रीटमेंट द्यावी लागते, त्यांचं पूर्ण स्किन ट्रीटमेंट द्यावी लागेल. तसंच प्रदूषणावर तिथल्या कंट्रोल करणं हे आपल्या तेवढंच महत्त्वाचं. कुत्रे तुम्ही बघितले तर ते पूर्ण निळे झालेले आहेत. तर हे जे केमिकल्स आहेत कलर्समध्ये, त्यांनी त्यांना कॅन्सर होऊ शकतो. कारण कुत्रे जनरली त्यांना खाज आली किंवा काय तर ते अंग चाटतात, तर त्यांचे लाळे वाटते, ही सगळी केमिकल्स पोटात जातात आणि मग जे रोग आपल्याला होऊ शकतात पोल्युशनमुळे ते सगळे रोग त्यांनाही होतात. तर जी कंपनी आहे त्यांनी काहीतरी प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.